सैंडविच इन्सुलेशन पॅनल्स ने आज बांधकाम उद्योगात एक महान क्रांती आणली आहे। हे पॅनल हलके व मजबूत आहेत। मोठ्या फूड प्रोसेसिंग प्लांट्स आणि इतर उद्योगांमधील कॉन्ट्रॅक्टसाठी देखील यांचा वापर केला जात आहे। कोल्ड स्टोरेज रूम तयार करण्यासाठी हा एक अतिशय चांगला पर्याय आहे, ज्यामुळे थर्मल इन्सुलेशन क्षमता जास्त आहे। यामुळे नैसर्गिक मार्गाने कोल्ड स्टोरेज रूममध्ये उष्णता संतुलित होते। सोबतच असेंब्लीसाठी इझी असल्यामुळे देखील आपणाला अधिक मोकळी जागा मिळते। अन्न प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज रूम्स आणि एकूणच बांधकाम उद्योगातील वेगाने होणारी वाढ पाहता आज या पॅनल्सची मागणी वाढत आहे। यामुळे आज मीडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आपल्यासाठी सँडविच इन्सुलेशन पॅनल्स मॅन्युफॅक्चरिंग बिझनेसवरती एक खास माहितीपट घेऊन येत आहे। रॉ मटेरियल पॉलियुरेथीन फोम, GI प्री पेंटेड शीट्स, यू चॅनल, पॉलिओग्लू, प्लांट अँड मशीनरी, स्टील प्लेट डी कॉयलर मशीन, रोल फॉर्मिंग मशीन, GI शीट कटिंग मशीन, प्री हीटिंग ओव्हन, कंटिन्युअस सँडविच पॅनल मेकिंग लाईन, पॉलियुरेथीन फोम इंजेक्शन मशीन, डबल बेल्ट क्युरिंग सिस्टम, केमिकल स्टोरेज टँक्स विथ ॲक्सेसरीज, रोलर कन्व्हेयर। प्रोसेस: सर्वप्रथम GI शीटचे रोल डी कॉयलर मशीनमध्ये लोड केले जातात। नंतर या शीटला रोल बनवणाऱ्या मशीनद्वारे आकार दिले जाते। या शीट प्री हीटिंग ओव्हनमध्ये ठेवल्या जातात आणि विशिष्ट तापमानामधून जातात। या शीटवर रसायन एकसारखेपणाने PU इंजेक्शन मशीनने भरले जाते, जे पुढे फोमचे रूप घेते। फोम तयार होतात शीटवर आणखी एक शीट लागू होते, ज्याला पॅनल फॉर्मिंग म्हणतात। या लांब शीटला बँड सॉ कटिंग मशीनद्वारे आवश्यक लांबीपर्यंत कापल्या जातात। त्यानंतर हे पॅनल रोलर्सद्वारे स्वयंचलित शीतलक प्रणालीद्वारे थंड केले जातात। सर्वात शेवटी हे पॅनल्स स्टॉक केले जातात आणि ते पॅक करून बांधकाम उद्योगात विक्रीसाठी पाठवले जातात। अशा प्रकारे आज आपण सँडविच इन्सुलेशन पॅनल्स व्यवसायाबद्दल माहिती घेतली। आपण देखील हा व्यवसाय सुरू करू इच्छित असल्यास आजच मीडीशी संपर्क साधा। आमच्याशी संपर्क साधण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटला भेट द्या किंवा स्क्रीनवरील क्रमांकावर संपर्क साधू शकता। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमचे यूट्यूब चॅनल मीडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा।